एका मोठ्या पक्षानं शाम्याला विकत घेतला त्यानिमित्तानं शाम्यानं बाहेरच्या राजकारणात उडी घेतली पक्षपाठीशी होताच त्यानं ग्रामपंचायतीपासून राजकारण समजून घ्यायला सुरुवात केली तो जिल्हा परिषदेला उभा राहिला आणि पहिल्याच झटक्यात निवडून आला सदस्य म्हणून काम करताना त्याला गाव पातळीवरच्या राजकारणाचा ग्रामीण लोकांच्या राजकीय पैलूंचा त्यांच्या अडचणींचा अनुभव येऊ लागला विधानसभाजवळ आली पक्षानं त्याला आमदारकीचं तिकीट देऊ केलं तिकीट मिळालं म्हणून श्यामराव हरकला नाही उलट राजकीय जबाबदारीनं त्याचं व्यक्तिमत्व नकळत गंभीर झालं निवडणुकीत हमखास यश मिळवण्यासाठी काय करावं लागतं हे तो पुढारी प्रशिक्षण केंद्रात शिकलेलाच होता त्याला सरांनी शिकवलेले तीन टप्पे आठवले पहिला टप्पा सर्वेक्षण पक्षाचं आणि स्वतःचं मग लगेच पक्षाची परिस्थिती काय आहे स्वतःची काय हे पाहण्यासाठी त्यानं सर्व शिक्षकांची मिटिंग बोलवली मुळात तात्यांच्या आधिपत्याखाली दोन तीन सिनियर कॉलेज काही हायस्कूल्स वगैरे होतेच सर्व शिक्षक बोलवले प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली शिक्षक गावागावात फिरून गुप्तपणे सर्वेक्षण करू लागले ठिकठिकाणी पक्षाची अवस्था काय आहे त्या भागातले आपल्या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते कोणते कोणता भाग कोणत्या राजकीय नेत्यांच्या प्रभावाखाली आहे तेथल्या प्रमुख समस्या कोणत्या शामराव पाटील किती लोकांना माहिती आहे त्यांची जनमानसात काय प्रतिमा आहे तरुणांना कुठल्या पक्षाचं आणि उमेदवाराचं आकर्षण आहे विरोधकांचे कच्चे दुबे कोणते प्रत्येक गावाचं भावनिक नातं व कशाशी जोडलं गेलं आहे म्हणजे समजा गावाची श्रद्धा देवीवर असेल तर आचारसंहिते आधी मंदिरासाठी देणगी वगैरे देणंच व्हायचं अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं शोधून त्याचा सारांश काढण्याचं काम सुरू झालं मग प्रत्यक्ष प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी एक स्वतंत्र कमिटी नेमली गेली सभेच्या वेळा तिथं जमावावी लागणारी गर्दी सभेसाठी शासकीय परवानगी ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणच्या समस्यांना भावनिक स्पर्श मग आश्वासनांची खैरात त्यातच निवडणुका ऐन मेमध्ये आल्याने उष्मा व असह्य उकाडा दुपारच्या सहा झाडांखाली फक्त एक दोन गाड्या गावात गेल्या की गर्दीच जमत नव्हती मग आई ती गर्दी न्यायची शहराच्या एका चौकात भाल्या सकाळी मजुरांच्या टोळ्या जमायच्या लोक त्यांना कामासाठी घेऊन जायचे श्यामरावळं तेच मजूर उचलले पुरुषाला तीनशे रुपये स्त्रियांना दोनशे रुपये वर टाळ्या आणि घोषणा द्यायचे शंभर शंभर रुपये जास्त म्हणजे सकाळी सातला गाड्या भरायच्या रात्री प्रचार संपेपर्यंत मजुरांची चंगळ उन्हात काम नाही काही नाही पाहिजे तेव्हा जेवण फक्त घासात आणून प्रचार करायचा घोषणा द्यायच्या टाळ्या वाजवायच्या वर बऱ्यापैकी कपडेही मिळाले एक सुशिक्षित मजूर म्हणाला महिन्याला इलेक्शन झालं पाहिजे स्थिर सरकार म्हणजे मजुरांचे हाल अशा या गमती अशी गर्दी घेऊन गावात घुसलं की त्यातलंच कोणीतरी फटाक्याची लढ पेटून द्यायची ढोल ताशे वाढवायचे गाव जागवायचं पोरं बाळं सभेकडं पाळायचे मागे बाया देवळात शाळेच्या पडवीत झाडाखाली पत्ते कुठत बसलेले टोळ भैरव क्षणिक डाव बंद करायचे आणि सभेत सामील व्हायचे भाषणापुरती गर्दी जमवण्याचे तंत्र श्यामरावने अवगत केले पत्रकारांना हजर ठेवलं जायचं दुसऱ्या दिवशी चांगल्या बातम्या यायच्या एखादे वर्तमानपत्र पेड न्यूज वगैरे द्यायचं अर्धा अर्धा पान फोटोसहित श्यामरावला एक जाणीव मात्र झाली प्रशिक्षण केंद्रात ज्या सहजतेने आपण राजकारण शिकलोत ना तेवढं ते बाहेर सोपं नाही क्षणाक्षणाला सूत्र बदलतायत आदल्या रात्री दुसऱ्याचा गळा कापील म्हणून ओरडणारा दुसऱ्या दिवशी त्याच्याच गळ्यात हात घालून फिरताना दिसत होता डावाला प्रति डाव शहाला काठ श दिला तरच टिकण्यासारखी परिस्थिती होती आधी निष्ठा दाखवून पक्षाकडून तिकीट घ्यायचं आमदार खासदारकी बुशवायची पदाचा उपयोग स्वतः मोठं होण्यासाठी करायचा पाच वर्षात बरेचसे लबाड पक्षापेक्षा मोठे व्हायचे परत तिकीट द्या नाही तर सोबळा स्वबळावर लढतो म्हणत पक्ष नेतृत्वाला विठीला धरायचं तिकीट दिलं नाही तर कपडे बदलणे इतके सहज पक्ष बदलायचे ही राजकारणाची पद्धतच झाली होती म्हणजे श्यामराव विरुद्ध उभा असलेला उमेदवार याच पठडीतला बंडखोर होता पूर्वी पाच वर्ष तो आमदार होता पण त्या पक्षानं तिकीट दिलं नाही म्हणून तो सरकारच्या नावानं ना खडे फोडत होता या सरकारने पाच वर्ष काहीच केलं नाही वगैरे त्याच्या या निलाजरेपणाचा पुरेपूर समाचार घेत श्यामराव ठिकठिकाणी भाषणे ठोकू लागला बंधूंनो भगिनींनो माझे विरोधी उमेदवार पाच वर्ष सरकारचे घटक म्हणून काम करत होते त्यांना इतके वर्षे शेतकऱ्यांची आत्महत्या दिसल्या नाहीत गरिबांची गरिबी दिसली नाही पक्षाने तिकीट दिले नाही तेव्हा ते खाडकन जागे झाले अहो असल्या नादान माणसाला सांभाळण्यापेक्षा पक्षानं दहा शेतकऱ्यांची कुटुंब सांभाळली असती तर तेवढ्या आत्महत्या तरी झाल्या नसत्या बरे यांना कोणत्याही पक्षाची वावडे नाही लग्नाला आतूर झालेल्या पोराने दिसेल तिला हो म्हणावे असा हा प्रकार आहे गावच्या एसीत बसणार हा पठ्ठ्या डायरेक्ट बंगल्याच्या एसीत गेला आणि पाऊचला तुम्हाला आतली गोष्ट सांगतो डान्स बार बंद करायला यांचा विरोध होता ते म्हणाले बार बंद झाल्यावर रसिकांनी कुठं जायचं रसिकांचं जाऊ द्या यांना यांचीच काळजी होती अहो कोकटवाडीचा रस्ता यांनी आमदार निधीतून केला चार सायकले गेल्या तर खड्डे पडले लोक म्हटले रस्त्यावरचं डांबर कुठे आहे यांचं पोट फाडून पा खडी सकट डांबर निघेल असे उद्योग करून यांनी पक्षाच्या तोंडाला डांबर फासलं एकंदर लायकी ओळखून यावेळेस पक्षाने यांना तिकीट नाकारलं तर यांना किती रागाला हे सर्वांना नावं ठेवायला लागले म्हणजे दूत पाचते तोपर्यंत आई आणि दूत आटलं की लगेच बाई आईला बाई म्हणणाऱ्या या औलादीला आता थारा देऊ नका हे मतासाठी तुम्हाला पैसे वाटतील ते घ्या तुमचेच आहेत यांच्याकडे उस्ने होते समजा पैसे त्यांचे घ्या पण मत मला द्या म्हणजे मत विकले असे तुम्हालाही वाटणार नाही त्यांचे दारू प्या आणि त्यांना शिव्या द्या आता ते अपक्ष उभे आहेत अपक्ष म्हणजे काय विचारायलाच नको सत्तेचा हात धरणारा कोणी येईल त्याचा हात धरायचा लक्षात घ्या पाच वर्षात या भागातल्या एकाच घराचा यांनी विकास केला स्वतःच्या समोरच्या उमेदवारावर असा हल्ला करून सभा काबीज केली की श्यामराव विकासाच्या योजना साध्या भाषेत लोकांना पटून द्यायचा श्यामरावची सभा म्हटली की गर्दी गोळा होऊ लागली प्रतिसाद वाढला रिकाम टेकडेपणाला वैतागलेले आणि रोज आईबापाचे बोलणे खाणारे गावागावातील पोहरं जेवण खावण आणि वर खर्चाला पैसे मिळतात म्हणून श्यामाबरोबर बरोबर फिरू लागले आणि नकळत त्याचेच होऊन गेले श्यामरावांचा राजकीय झंजावात वाढू लागला निवडणुकीसाठी राबणारी प्रचंड यंत्रणा समजून घेताना श्यामराव मात्र आवाक झाला राज्यभरात राबणारे लाखो कर्मचारी मतदार याद्या ट्रकचे ट्रक फॉर्म रात्रंदिवस डोळे फाडून नियोजन करणारी यंत्रणा हे सारं कशासाठी लोकशाही जगवण्यासाठी या प्रचंड रगाड्यातून निवडून जाणारा एक माणूस त्यानं किती जबाबदारीनं वागायला हवं नेमकं तेच होताना दिसत नाही लाडके लेकीच्या लग्नासाठी खापणाऱ्या बापाला नंतर जावई जाम दारोडा असल्याचे समजल्यावर कसं वाटेल तसंच नंतर मतदाराला वाटणं हे व्यवस्थेचं दुर्दव्य होतं या काळात शासकीय यंत्रणा तर तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत असे निवडणुकीत कर्मचाऱ्यांचे बळी जातात लोकशाहीसाठी बलिदान करणारी ही माणसं कोण नोंद घेतो त्यांची त्यांच्या रक्ताची सामान्यांच्या घामाची जाम ठेवणारे किती लोकप्रतिनिधी आहेत बोटावर मोजणे इतके अशा काही मोजक्या लोकांमुळे तर जिवंत आहे लोकशाही आपणही अशा मोजक्या यादीत जवळ असं वागायचं या सरशी शामरावनं डोकं झटकलं आपलं चांगलं होणं आपल्या पक्षाला स्वतःला तरी परवडेल का ते काही हो आधी निवडून आलं पाहिजे प्रचार करताना श्यामरावच्या मनात विचारांची आंदोलन हेलकावत होती डोळे आणि कान उघडे ठेवून तो लोकांच्या क्रिया प्रतिक्रिया आजमावत होता त्याच्या मतदारसंघात एकूण सतरा उमेदवार होते आमदारकीचा प्रबळ उमेदवार तो आणि बंडखोरी केलेला विद्यमान आमदार बाकी पंधरा उभे राहिलेले म्हणजे लोकशाहीचा स्वयं फायदा घेणारे भांडगुळं कुणी प्रसिद्धीसाठी कुणी हौसे खातर तर काही प्रमुख उमेदवारांना पैसे घेऊन पाठिंबा देण्यासाठी उभे राहिलेले होते एका बॅलेट मशीनवर सोळा नावं एकूण उमेदवार सतरा म्हणजे एकासाठी दुसरे बॅलेट मशीन वाढावे लागणार पंधरा निष्काम तकला तो उमेदवारांसाठी देशाचा किती पैसा वाया जातो यंत्रणेवर असह्य ताण पडतो तो वेगळाच एका मतदारानं तर संतापन प्रतिक्रिया नोंदवली ठराविक मतांचा आकडा पार केला नाही ना सस्रम तर वर्षभर सश्रम कारावासाची शिक्षा दिली पाहिजे यांना तरच हे हौसे नौसे बंद होतील लोकशाही स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हळूहळू उलगडत जाणाऱ्या एक एका पापुत्राने श्यामरावच्या मनात एक जाणीव ठसत चालली राजकारण हा प्रचंड आकाराचा आमिवा आहे ज्याला प्रचलित आकार नाही तो क्षणाक्षणाला आकार बदलू शकतो ज्याला शेकडो सोंडा आहेत शेकडो तोंडा आहेत भक्ष कुठल्याही बाजूने येऊ हो, तो सोडत नाही भारतासारख्या विशाल सागरात जो प्रचंड वेगाने अगम्यपणे अविरत वळवळतो आहे उष्णता चाळीस डिग्रीच्या वर पोहोचल्यानं निसर्गासहित माणूस भाजून निघाला होता सभेत एका उमेदवाराला तरुणाने मिस्किलपणे विचारले आमदार झालात तर उष्णता कमी करण्यासाठी काय कराल तो म्हणाला ते काय आपल्या हातात आहे का तरुण म्हणाला हातात आहे तेच धड करत नाहीत हातात नसलेल्याचा विषयच नाही म्हणजे असे शाब्दिक फटाके जागोजागी फुटत होते श्यामराव प्रचाराला एका गावात गेला दुपार झालेली उन्हाच्या तीव्र झाळा त्वाच्या जाळत होत्या गावाच्या मध्यभागी पारावर काही म्हातारे बसलेले शेजारी देवळाच्या पडवीत काही तरणे पत्ते कुटत होते पोरांनो लोक बोलवा सभा घेऊ एका कार्यकर्त्याने पोराला सांगितले त्यातला एक उठला जागेवरूनच ओरडला ऊन लागतं म्हणून आमचे लोक काही घरात एसी लावून बसलेले नाहीत इथं बाहेर पडलं तरच संध्याकाळच्या पोटाची सोय होते शिवारात फिरा सगळे काम करताना दिसतील पोरं पुन्हा पत्त्यात रमले श्यामराव टीम सहित गावाबाहेर आला रस्त्याच्या कडेला बोडक्या रानात शेतकरी बायको सहित राबत होते शेजारी लिंबाच्या झाडाला एक झोळी बांधलेली होती त्यात एक इवलीशी पोरगी झोपलेली आणि सावलीत गोट्या खेळण्यात मस्त रमलेले दोन मुलं श्यामराव राबणाऱ्या जोडप्याजवळ गेला तिनं डोक्यावर पदर घेतलेला तो मात्र उघडा बोडका कपाळावर प्रचंड घाम एका कार्यकर्त्याने त्याला विनवलं साहेबांना मतं दे। द्या देऊ की तो कसनुसा हसत म्हणाला पुन्हा खाली पाहून कामाला लागला श्यामरावनं खिशातून रुमाल काढला त्याच्या डोक्यावर टाकला आणि न बोलता तो मागे फिरला शेतकऱ्यानं मागून हाक मारली साहेब रुमाल घेऊन जा मत तुम्हालाच देईल आम्हा गरिबासनी काही नको फक्त वरचेवर येत जा उसाला कांद्याला कापसाला भाव द्या मुंबईत जाताना उन्हातानात काम करणाऱ्या आमच्या सारख्या ध्यानात ठेवा म्हणजे कायम निवडून येतात त्याचं सहज बोलणं श्यामरावला खूप काही शिकून गेलं परत फिरताना तो अंतर्मुख झाला एक कार्यकर्ता म्हणाला साहेब दोन माताला इतका टाइम देणं परवडायचं नाही आपल्याला इथून पुढं प्रचाराची मुदत संपली संध्याकाळी शामरावनं प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली प्रत्येकानं आव्हान द्यायला सुरुवात केली साहेब सिंगटेवाडीत एकूण मतदान सहाशे अठ्ठावन्न तिथपर्यंत आपलं चिन्ह पोहोचलंय पण गावाला पैशाची सवय आहे दिवसभरात होत नाही तेवढं मतदान चार ते पाच या वेळेत होतं कोणता उमेदवार एका मताला किती भाव फोडतो त्याची लोक वाट पाहतात शामरावनं विचारलं पैसे वाटावेच लागतील का त्याच्या या बोलण्यावर कार्यकर्ते हसले श्यामराव म्हणाला मी तुमचं हसणं समजू शकतो आमच्या प्रशिक्षण केंद्रात तर पैसे वाटपावर स्वतंत्र चॅप्टर होता पण मी प्रत्यक्ष जे काही पाहतोय त्यावरून मला असं वाटू लागलं आहे की आपण उमेदवाराची घाई केली उमेदवारी मिळवण्याची घाई झाली आपल्याकडून अति प्रामाणिकपणे लोकांची कामे केली असती तर अजून मी कुणाला माहीत नाही फारसा साहेब एक विश्वासातला कार्यकर्ता मध्येच म्हणाला जो बिगर पदाचे कामं करतो तस तो समाजसेवक होतो राजकारणी नाही मी पैजेवर सांगतो या देशामध्ये प्रसिद्ध असलेला समाजसेवक साध्या आमदारकीच्या निवडणुकीत निवडून येऊ शकत नाही कारण लोकांनी त्याला फक्त समाजसेवक म्हणून स्वीकारलेले असते तुमच्यातला बदल आम्हाला सर्वांना जाणवतोय मोठ्या घरी वाढला डोळ्यावर झापड होती आता गरीब माणसं त्यांचं दारिद्र्य पाहून कळवळायला लागलात नुसतंच वाईट वाटून घेतलं म्हणजे कोणाचं कल्याण होणार नाही त्यासाठी आपल्याला साम दंड भेद विसरून निवडून यावं लागेल तर तुम्ही गरिबांचं कल्याण करू शकता श्यामराव म्हणाला मला हे पटतंय पण लोक मला जो प्रतिसाद देत आहेत त्यावरून ते त्यांना पैसा नको आहे मी हवा आहे तो कार्यकर्ता पुन्हा असत म्हणाला साहेब मतं देणाऱ्यांचे प्रकार येतो काही आपल्याला काही आपल्या पक्षाला एखाद्याचे काम झाले म्हणून हा काम करिल्या विश्वासावर आणि शेवटचा वर्ग जो पैसे देईल त्याला मत हाच वर्ग कधी कधी निर्णायक ठरू शकतो आणि समोरचा उमेदवार कच्चा असला तर ठीक पण हा आमदार पाच वर्षात कमवलेली बरीचशी माया उधळील नाही अजून आपल्यालाही पैसा सोडावा लागेल शामराव म्हणाला ठीक आहे नियोजन करा मला आकडा सांगा कार्यकर्त्यांनी निश्वास सोडला कारण वाटपातून उरलेल्या पैशावर काहींची पुढची गुजराण अवलंबून होती कतल की रात उजाडली गावागावात गुप्तपणे गाड्या पळू लागल्या कार्यकर्ते नाहीत त्या गावात पैसे देऊन पोलिंग एजंट नेमले गेले निवडणूक अधिकारी सहकार्यासोबत आदल्या रात्रीच गावात येऊन पोहोचले तलाठी ग्रामसेवक साऱ्यांची सोय पाहत गावागावात पळू लागले कोतवाल अधिकाऱ्यांसाठी राबू लागला चार टेबल मांडा सहा खुर्च्या आणा वर्गातले चित्र झाका लगीन घाई उडाली लोकशाहीचा साज शृंगार सुरू झाला श्यामरावच्या माणसांनी बातम्या आणल्या समोरच्या चा मतामागे चारशे रुपये भाव फुटला म्हणून यांनी पाचशेने सुरुवात केली रात्र तरुण झाली गडद काळोखानं नोटांच्या थप्प्याचे थप्प्या रिचवल्या मतदानाचा दिवस उजाडला बॅलेट मशीनवर श्यामरावांचा पहिलाच नंबर होता आडाने लोकांना कार्यकर्ते सांगायचे आधी पहिलं बटन दाबा मग मशीन सुरू होतं नंतर कोणालाही मत द्या दुपारपर्यंत ही बातमी विरोधकांना समजली तर ते सांगायला लागले पहिल्या बाटण्याला सुद्धा लावू नका शॉक बसतो अशा पद्धतीनं मतदान सुरू झालं